जुळे सोलापुरातील सावन हॉटेलवर गुन्हे शाखेनं छापा टाकला असता इथे वेश्या व्यवसाय चालत असल्याचं उघड झालंय. दोन बंगाली मुलींसह एजंटला ताब्यात घेण्यात आलंय. जुळे सोलापुरातील माडा कॉलनीजवळील सावन हॉटेलच्या सपना लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं गुरुवारी उघडकीस आलं. गुन्हे शाखेनं छापा टाकून दोन बंगाली मुलींसह एजंटला ताब्यात घेतलं. लॉजचा चालक आणि मालकावर पिटा अंतर्गत कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुल यांनी सांगितलं. जुळे सोलापुरातील सावन हॉटेल इथे वेश्या व्यवसाय चालतो अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार क्राईम ब्रांचच्या पथकांनी, ज्याच्यामध्ये डीसीपी पौर्णिमा चौगुले मॅडम, सूर्यकांत पाटील, अमित स्वतः आणि PSI मधुरा भास्कर व कर्मचारी असं पथक होतं, आम्ही इथे धाड घातली. त्यानुसार सावन हॉटेलच्या वरच्या मजल्यावरती रूममध्ये काही मुली मिळून आल्या, ज्या परप्रांतीय आहेत, बंगाली आहेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन येणारा दलालसुद्धा मिळून आलेला आहे. पण त्यांच्यासमवेत आम्ही जो काही परिस्थितीजन्य पुरावा आहे तो पूर्णपणे जप्त केलेला आहे आणि त्यानुसार आता पिटा ॲक्टच्या योग्य त्या कलमानुसार विजापूर नाका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. जुळे सोलापुरातील मुख्य चौकात असलेल्या या लॉजमध्ये उघड पद्धतीनं वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना मिळाली. त्यांनी चौगुले, सहाय्यक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, सूर्यकांत पाटील यांना कारवाई करण्यास सांगितलं. त्यानुसार गुरुवारी रात्री 9 सुमारास गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकला. यावेळी लॉजमधल्या दोन खोल्यांमध्ये बंगाली मुली आणि एक जोडपं आढळून आलं. परमेश्वर शिंदे या एजंटला ताब्यात घेण्यात आलंय.